नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानक आगाराच्या वर्कशॉपमध्ये बॉम्बसारखी संशयित वस्तू एका डब्यात आढळली आणि एकच खळबळ उडाली. तत्काळ पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी बॉम्बशोधक नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. बॉम्बशोधक नाशक पथकांनी तपास केला असता त्यांनाही संशय आला. त्यांनी संशयित वस्तू सुराबर्डी इथे तपासणीसाठी नेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही बस गडचिरोली आगारातून गणेशपेठ आगारावर 1 तारखेला आली होती. आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून कॉल प्राप्त झाला की एक गडचिरोली डेपोची एक गाडी इथे उभी आहे आवारामध्ये, आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आलाय. ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर PI मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले. आपण गाडीचं इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर BDDSची टीम पण इथे आली होती. तर त्या BDDSच्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्टी वाटत आहे. सध्या ती जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुराबर्डी येथे घेऊन गेले आहे. तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेलमध्ये पूर्ण, आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला गडचिरोली डेपोची बस आहे ती 1 तारखेला इथे आपल्या नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला आता एक दुपारीच कळलं. जवळपास 2:00 आपल्याला माहिती मिळाली, 1:30 ही माहिती मिळाली आपल्याला डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम्स इथे आणून त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे. प्रथम दर्शनी बॉम्ब वाटतोय हे थोडं BDDSला त्यात संशयास्पद वाटत आहे, त्यामुळे आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले. सुराबर्डी AOTC आहे, तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल. तिथे जाऊन ते सुरक्षितता राहील म्हणून तिथे घेऊन गेले. तिथं योग्य होणार नाही चेक करणे, तर तिथे संपूर्ण चेकिंग झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन देतील पुढचं काय.